हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज परत एक नवीन जबरदस्त धमाकेदार जॉबचं अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. एक रेप्युटेड कंपनीकडनं अपडेट्स घेऊन आलेले आहेत, जिकडे ती कंपनी जी काही आहे ती प्रत्येकांच्या घरोघरी त्या कंपनीचं प्रोडक्ट यूज केलं जात आहे. त्या कंपनीसोबत तुम्हाला काम करायचं आहे आणि 25,000 रुपये महिना तुम्हाला अर्निंग्स करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं कमीत कमी 12वी पास झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही आज या जॉबसाठी एलिजिबल होणार आहेत. आणि तुम्ही म्हणताय ना की मॅडम आम्हाला रिस्पॉन्स येत नाही आहे, रिप्लाय येत नाही आहे, खूप साऱ्या तुमच्या व्हिडिओच्या जॉब्सला अप्लाय केलं आहे बट रिस्पॉन्स येत नाही आहे. तर बघा, भरपूर साऱ्या लोकांना ऑलरेडी रिस्पॉन्स आलेले आहेत, ते जॉईंट पण झालेले आहेत. त्यांच्याकडे त्या जॉब्स रिलेटेड स्किल होतं, नॉलेज होतं, रिझ्यूम चांगला बनवला होता म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचे जे काही रिव्ह्यूज आहेत, त्यांच्या ज्या काही कमेंट्स आहेत, त्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही रीड करू शकताय. आणि काही कमेंट्स मी माझ्या चॅनलच्या कम्युनिटीवरती पोस्ट पण केलेला आहे, जिकडे तुम्ही बघू शकताय. तर बघा, आजचं जे जॉबचं अपडेट्स आहे ते जिओ कंपनीकडनं रिलीज झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहताय त्या सिटीमध्ये तुम्हाला तुमचा जॉब भेटू शकतोय. बघा, तुम्हाला इथं ऑफिसला जाऊन काम करायचं आहे. जिओ कंपनीचं जे काही ऑफिस असणार आहे त्या ऑफिसला जाऊन तुम्हाला काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या लोकेशनला तुम्हाला हे काम करायला भेटणार आहेत. म्हणजेच तुम्ही ज्या सिटीमध्ये राहताय त्याच सिटीमध्ये तुम्ही इकडे काम करू शकताय. बघा, तुम्हाला काम कसं शोधायचं आहे, महाराष्ट्रामधल्या संपूर्ण सिटीजमध्ये आहेत, बिलकुल फ्रेशर्स अप्लाय करू शकताय. वर त्याचनंतर तुम्ही बिलकुल मेल फिमेल आहेत, बिलकुल एक्सपिरियन्स तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा नाही आहेत, तुम्ही इकडे एलिजिबल होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीची फी वगैरे इकडे द्यायची नाही आहेत. आणि तुम्हाला कस्टमर्सला सर्व्हिस प्रोव्हाइड करायचे. जे काही जिओचं आपण सिम कार्ड यूज करतोय त्या सिम कार्डचे जेवढे काही कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सला तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे. कॉलिंग थ्रू फोन कॉल, त्यानंतर चॅटिंग थ्रू ईमेल थ्रू, त्यांचे जे काही क्वेरीज असेल, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असेल त्याचं सोल्युशन तुम्हाला द्यायचं आहेत. आणि हे काम एकदम इझी आहे. आणि तुम्ही बघू शकताय जिओचे कुठले कुठले लोकेशन्स आहेत. महाराष्ट्रामधले जवळपास सगळे लोकेशन तुम्हाला इकडे बघायला भेटेल. त्यामुळे व्हिडिओ बिलकुल बी स्किप करू नका, सगळे डिटेल्स समजून घ्या आणि नंतर इकडे अप्लाय प्रोसेस बघायची आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहेत. मराठी नोकरीकट्टा चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तुम्ही साईडला इकडे बघू शकताय, मी जिओच्या ऑफिशियल करिअर पेजवरती आलेले आहे. तुम्ही इकडे रजिस्ट्रेशन करून ठेवा, कारण इन फ्युचर जिओच्या डेली बेसिसवरती वेकन्सीज इकडे रिलीज होत राहतात. डेली कुठली ना कुठली जी काही वेकन्सीज आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये, प्रत्येक कुठल्या ना कुठल्या लोकेशनवरती जिओ कंपनी इथे लेटेस्ट हायरिंग करत असतं. ठीक आहे, तर बघा, आता काल 21 ऑगस्ट 2024 रोजी इकडे वेकन्सीज, म्हणजे कालच्या डेटच्या वेकन्सीज आहेत, बिलकुल लेटेस्ट आहेत. तिकडे बघा, तुम्ही बघू शकताय इथे त्यांनी दिलेलं आहेत मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये वेकन्सीज रिलीज झालेली आहेत. जी काही सिनियर डिजिटल रिपेअर स्पेशलिस्टची वेकन्सीज आहेत, त्यानंतर पुण्यामध्ये आहेत. मुंबईमध्ये मॅनेजरची वेकन्सीज आहेत, त्यानंतर ॲडवायझर्स म्हणजेच कस्टमर सर्व्हिस ठाण्यामध्ये आहेत, त्यानंतर परत ठाणेमध्ये आहेत. त्यानंतर खाली बघू शकताय, आता इथे तुम्ही बघा, तुम्हाला शोईंग 1 ऑफ द 59 म्हणजे 59 पेजेस आहेत. या पूर्ण 59 पेजेसवरती लेटेस्ट वेकन्सीज आहेत. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट करत चलायचं आहे. आणि जी तुमची सिटी आहेत, पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, जळगाव असेल, जालना असेल, कुठलीही तुमची सिटी असू द्या, तुम्ही ती सिटी इथे सर्च करू शकता. नेक्स्ट करायचं आहे. पूर्ण 59 पेजेस आहेत, ते पूर्ण तुम्हाला चेक करायचे की तुमचं जवळचं ठिकाण कुठलं आहे आणि त्या जवळच्या ठिकाणासाठी तुम्हाला इकडं अप्लाय करायचं असतं. अप्लाय कसं करायचं आहे, फॉर एक्झाम्पल्स मी हा ठाणेमधला जॉब्स आहे, सिम्पल त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केले की त्या जॉबचं पूर्ण डिस्क्रिप्शन आपल्यासमोर ओपन होतं. ठीक आहे, आता जॉबचं डिस्क्रिप्शन ओपन झालंय. तुम्ही बघू शकताय पोस्टेड डेट आहे 21 ऑगस्ट 2024, म्हणजेच बिलकुल लेटेस्ट आहे. ठीक आहे, कस्टमर सर्व्हिसचं तुमचं काम असणार आहे, लोकेशन तुमचं ठाणे असेल. ठीक आहे, आता मॅनेज ऑल कस्टमर्स इंटरॅक्शन ॲज अ विदिन पॅरामीटर्स. तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल कस्टमरचे जे काही प्रॉब्लेम्स असणार आहे सिम कार्ड रिलेटेड, त्यांची जी काही सर्व्हिस आहे त्या रिलेटेड, त्यांना जो काही प्रॉब्लेम्स येत असेल जिओ रिलेटेड, तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ऑन टाईम द्यायचं आहे. बस एवढंच तुमचं काम असणार आहे. कॉलिंग थ्रू तुमचं काम असेल आणि त्यानंतर चॅटिंग्स असेल, ईमेल थ्रू तुम्ही काम इकडे करू शकताय. तिथे दिलं बघा 10+2 म्हणजे 12th पास अप्लाय करू शकताय. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन तुमचं असेल तुम्ही अप्लाय करू शकताय. बिलकुल फ्रेशर्स आहात, त्याचबरोबर 6 महिन्याचा एक्सपिरियन्स आहेत किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहेत कस्टमर सर्व्हिस फील्डमध्ये, तर तुम्हाला
फर्स्ट प्रायोरिटी दिली जाईल. बरं, तुम्ही बिलकुल फ्रेशर्स इकडे अप्लाय करू शकताय. त्यानंतर तुम्हाला कुठले कुठले स्किल पाहिजेत तर बघा, बेसिक कम्प्युटर नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे, इंग्लिश रीडिंग रायटिंग बेसिक तुम्हाला जमली पाहिजे, रीडिंग आणि रायटिंग बस बेसिक बेसिक ती इझिली जमते आपल्याला, त्यामुळं ही कंडिशन पण तुम्ही फुलफिल करताय. इंग्लिश ऐकलं की घाबरून जायचं नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल तुमच्यामध्ये असलं पाहिजे, कस्टमर्स फोकसचं स्किल असलं पाहिजे, टेक्निकल ओरिएंटेशन्स आहेत, अटेन्शन टू डिटेल्स आणि सर्व्हिस माइंडसेट तुमचं असला पाहिजे. आता इथं लोकेशन मॅप त्यांनी दिलेला आहे की एक्झॅक्टली ठाण्यामध्ये तुमचं लोकेशन कुठलं असेल, त्यांनी इथं मॅप पण दिलेला आहे जो की तुम्ही इथे बघू शकताय, ठीक आहे. आता अप्लाय कसं करायचं, सिंपल अप्लाय नावावरती तुम्हाला क्लिक करायचंय. अप्लाय नावावरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर प्रोसेस समजून घ्या. आता जर तुम्ही जिओच्या करिअर पेजवरती तुम्ही ऑलरेडी इथं साइन अप केलेलं असेल किंवा तुम्ही इथं ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला इथं फक्त तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. बट आता जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी अजून इथे रजिस्ट्रेशन केलेलंच नाही आहेत त्यांच्यासाठी सिंपल इथं न्यू युजर्स तुम्हाला दिसतंय बघा, त्या न्यू युजर्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला एक कॅन्डिडेट्सची प्रोफाईल्स दिसते बघा, जिकडे तुम्ही बघू शकताय ईमेल आय डी पासवर्ड कन्फर्म पासवर्ड फर्स्ट नेम लास्ट नेम डेट ऑफ बर्थ इंडिया तुम्हाला इथं ऑलरेडी सिलेक्ट आहेत, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, एक छोटासा कॅप्चाच तुम्हाला दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि कन्फर्मवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं इथं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होतं, मग तुम्ही जो काही ईमेल आय डी आणि पासवर्ड इथं यूज केलेला आहे तो तुम्हाला काय करायचं, ईमेल आय डी आणि पासवर्ड लॉग इन करायचं त्या ईमेल आय डी आणि पासवर्डनी आणि मग तिथे जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीने तुमची ॲप्लिकेशन प्रोसेस असणार आहेत, लॉग इन अँड अप्लाय. लॉग इन केलं की मग ॲप्लिकेशन प्रोसेस तुमच्यासमोर ओपन होते, ठीक आहे. तर बघा, आता असं नाही आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुमचं नुकसान होणार आहे. ऑफिशियल जिओचं पेज आहे, तुम्ही ते ज्या जिओच्या करिअर पेजवरती रजिस्ट्रेशन जर केलं तर तुमचं 100% जॉब्स करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहेत, कारण इथं भरपूर वेकन्सीज रिलीज होतात आणि महाराष्ट्रामधल्या जवळपास सगळ्या लोकेशनवरती जिओचे ऑफिसेस आहेत, त्यामुळे तिथे तुम्हाला नक्की जॉब्स भेटू शकतंय. आणि जिओमध्ये काम एकदम सोपं असतं, जिकडे तुम्हाला 25,000 रुपये पर मंथ सॅलरी अर्न करण्याची ऑपॉर्च्युनिटी भेटते विदाऊट इन्व्हेस्टमेंट, एकही रुपये तुम्हाला कोणाला द्यायची गरज नाही आहे, ठीक आहे. तर बघा, लिंक डिस्क्रिप्शन्समध्ये आहे, जबरदस्त अपडेट्स आहेत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि 200% रिअल आहेत, कारण ऑफिशियल जिओच्या करिअर पेजवरती मी तुम्हाला घेऊन गेलेली होती, ठीक आहे. तर काही प्रॉब्लेम्स असेल तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपनच आहेत. व्हिडिओज तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओज नक्की लाईक करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आपण भेटतोय नेक्स्ट अपडेट नेक्स्ट व्हिडिओज, तोपर्यंत बाय, टेक केअर.